26/8/2023 वेळ सकाळी 4:30 आज मी सकाळी 4:30 उठलो त्याची कारण दोन होती तर आपण सुरू करूया कारण एक तर कारण माझी हेल्थ चांगली राहणार होती दिवसभराचा स्ट्रेस कमी होणार होता मी जास्त ऍक्टिव्ह राहू शकणार होतो आणि अशी झाली दिवसाची आपली सुरुवात तर मित्रांनो आजच्या व्लॉगची सुरुवात तुम्हाला काहीतरी वेगळी वाटत असेल कारण की मी ठरवलंय की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय काहीतरी वेगळं करायचंय म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल कधी ओपन केलं मी तुम्हाला हे सांगतो 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपण हे यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं विनायक वाकचोरे व्हिलॉग ह्या टायमिंगला कमीत कमी 1-2 सबस्क्रायबर असतील आणि मी व्हिडिओ वगैरे पोस्ट करत नव्हतो त्यावेळेस आणि असं 4 महिन्यानंतर मी एक सहज व्हिडिओ पोस्ट केला यूट्यूबवरती इन्स्टाला त्यावेळेस आपले 20,000 फॉलोअर्स होते त्यावेळेस मी यूट्यूबवरती फर्स्ट व्हिडिओ पोस्ट केला त्यावेळेस तुमचं खूप प्रेम दिसलं कारण की मला असं वाटत नव्हतं की मला यूट्यूबवरती व्हिडिओ काढायला जमल की काही पण त्यावेळेस मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ पोस्ट केला तर पहिल्याच दिवशी आपल्याला यूट्यूबवरती व्ह्यूज आले काहीतरी 3,000 एका दिवसात आपले 3,000 व्ह्यूज आले तर हे खूप भारी वाटलं माझ्या मनाला की आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्यासोबत खूप इन्स्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली आपली आपल्यासोबत कायम राहणारी तर मी काय केलं व्हिडिओ काढत गेलो तर काही अवघ्या 30 ते 25 दिवसात हा सॉरी 1 महिन्यात आपले कमीत कमी 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट केले तुम्ही खूप मस्त प्रेम दिलं तुम्ही माझ्यासोबत चाललात माझ्यासोबत हात तुमच्या लहान्या भावासोबत तुमचा मोठा भाऊ समजा लहाना भाऊ समजा ज्यांच्यासाठी जे काही नातं लावायचं तुम्हाला ते नातं लावू शकता तुम्ही कारण की मी तुमचा फॅमिली मेंबर आहे तुम्ही आपले सगळे फॅमिली मेंबर आहे आत्ता आहे आणि हे कायमच राहणार आहे कारण की आत्ता आपल्या चॅनलला माझ्या अंदाजे तरी 1.5-2 वर्ष झाले असतील 1.5-2 वर्षात आपले कमीत कमी 1,58,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले म्हणजे 1,58,000ची फॅमिली आपली आत्ता सध्या तर आहे म्हणजे इतकं प्रेम देतात तुम्ही खरंच खूप भारी वाटतंय आणि या प्रेमापोटी मी काहीतरी तुमच्यासाठी नवीन करायचा प्रयत्न करतोय कारण की आत्तापर्यंत जे काही झालंय त्याला तुम्ही भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि मला पण असं वाटतंय की मी काहीतरी नवीन करावा म्हणजे तर इथून मागं जे काही असेल मी अडचणीत असलो एक व्हिडिओ पोस्ट केली 2 ते 3 दिवसानंतर परत व्हिडिओ पोस्ट करतोय तर तुम्ही मला खरंच खूप प्रेम देत आलाय आणि काही दिवस मी व्हिडिओ पोस्ट करत नसायचो कमीत कमी 4 ते 5 दिवस जरी व्हिडिओ नसताना आला ना आपला तरी मला प्रत्येकाची मेसेज यायची कमेंट्स यायच्या इन्स्टाला मेसेज यायची पर्सनल मेसेज करायचा प्रयत्न करायचे जे काही नाही तुम्हाला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणायचे की विनायक दादा आपलं व्हिडिओ अपलोड नाही झालेलं आहे तर मी सांगायचो कारण की मला कारणच असायचं मला कामामुळं जमत नसायचं तरीसुद्धा मी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचो हे एक माझ्यासाठी खूप भारी होतं म्हणजे तुमचा सपोर्ट होता म्हणून मी आत्तापर्यंत हे सगळं केलेलं आहे आणि हे तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे जे आपली आत्ता यूट्यूब फॅमिली 1,58,000 ही फक्त आपण एक फॅमिली एवढं तुम्ही लक्षात राहू द्या तर आजपासून लय मजा येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि खरंच जे करता येईल ते चांगलंच करणार मी तुमच्यासाठी जे सपोर्ट देणार आहे तुम्ही ते तर मला माहिती आहे जे तुम्ही खूप चांगला सपोर्ट करणार आहे तर मित्रांनो वाकचोरे फॅमिली ही काहीच नव्हती कोणीच ओळखत नव्हते यांना आम्ही जे 4-5 जण आहोत मी आई ऋतू संदीप आदित्य ही आमची काहीच ओळख नव्हती पण आत्ता आमची इतकी ओळख झाली म्हणजे तुमच्यासारखे माणसं कमवलेत हे खरंच खूप भारी वाटतं आणि मला एवढंच सांगायचं आहे आणि आपण आत्ता पण एक बिझनेस चालू केला संस्कारी साड्यांचा बिझनेस चालू केला त्यालासुद्धा तुम्ही खूप प्रेम दिलं इतकं प्रेम दिलं की त्यालासुद्धा चांगला रिस्पॉन्स येऊ राहिला जो कोणी
आपल्या फॅमिली मेंबर समजून आपल्यापासून साड्या ऑर्डर करते. खरंच खूप भारी वाटतं. एक मन म्हणते की काहीतरी आपण करतोय आणि आपलं हे सगळं शक्य आहे तर ते फक्त आपल्या यूट्यूब फॅमिली इन्स्टा फॅमिलीमुळं. खरंच तुमचं इतकं प्रेम बघून मला खूप भारी वाटतं. मला एवढंच सांगायचं आहे की आजपासून आपण जे काही करणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. मी आज एवढाच विचार केलेला आहे की आपले जे काही आता सबस्क्रायबर आहेत 158,000 ते सबस्क्रायबर नाही आहे बरं का. हे ते यूट्यूबच्या पुढे नाव आहे सबस्क्रायबर म्हणून मी सबस्क्रायबर म्हणतो. ती आपली फॅमिली मेंबर आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मी लय मोठं पाऊल उचलतोय आणि मी आत्तापर्यंत भरपूर ब्लॉग पोस्ट केले. बोललोय मी तुम्हाला की ब्लॉग पोस्ट केले नाही केलेले तरी पण तुम्ही मला समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहे. करणार असं आहे की इथून पुढं तुम्हाला आपले व्हिडिओ रोज 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 बघायला भेटणार. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतोय की आपण 100 डे चॅलेंज करतोय. नो स्क्रिप्टेड विदाउट स्क्रिप्टेड जे काही माझ्या आयुष्यात चालतंय जे काही तुम्ही आत्तापर्यंत बघत आलाय. तर मित्रांनो आपण फायनली 100 डे आणि 100 व्हिडिओचं चॅलेंज शेवटी चालू करतोय.